गणेश महादू खांडगे व गोविंद बाबूराव खांडगे देवगाव तालुका आंबेगाव यांच्या विहिरीत गेली 15 दिवसांपासून बोनस जातीचा साप फिरत होता। परंतु हा साप अतिविषारी असल्याने व तो अवघड अशा विहिरीत असल्यामुळे कोणी धाडस करत नव्हते। परंतु सर्पमित्र रवी लोहिरे, रत्नेश शेवकरी व विशाल बारवकर यांनी हा साप चाकण इथून आंबेगावला जाऊन विना मोबदला पकडला। सर्वत्र या सर्पमित्रांचे कौतुक होत आहे। आवाज ते सांगत असतो कि मी इथं आहे, लक्ष द्यावा माझा आवाज आहे। म्हणजे तो काय करतोय, सांगतोय की मी इथं आहे। चुकून पाय बी असाल आवाज आणि माणूस दिसत किंवा कळतो देवगावचे गोविंद बाबूराव खांडगे। आमच्या विहिरीमध्ये गेली 15 दिवस हे ना गोणस जातीचा साप पडला होता। तो बाहेर पडण्यासाठी धडपडत होता। आम्ही शेवटी चाकणचे जे सर्पमित्र आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि ते आज पूर्ण टीमच आली या ठिकाणी। चौघे जण होते, बापू शेवकरी आणि त्यांचे केशव विशाल शेवकरी, रत्नेश शेवकरी आणि रवी लोहे असे चौघे जण या ठिकाणी आले आणि त्यांनी अगदी ताबडतोब 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी येऊन त्या सापाला जीवदान दिलं आणि पकडून विना मोबदला या ठिकाणी येऊन ते घेऊन जंगलात सोडण्यासाठी घेऊन गेले। ते उघड थोडी येते काय का सोडून येणार नाही त्याला मधी तू अंडे पट्टी कावडाले पूर्ण वाढ झाले नाही ते बोल चांगलं विषारी साप आहे परत दिसतोय त्याच्या वाटेवर जायचं नाही एवढंच विषारी नागा मागे साप आपल्या वाटेवर येत नाही आपण त्याच्या वाटेवर जायला पाहिजे का आणि ते त्याच्यावर मी गणेश महादू खांडगे राहणार देवगाव तालुका आंबेगाव। आमच्या विहिरीमध्ये 15 दिवसापूर्वी गोणस जातीचा साप पडला होता। तर तो साप काढण्यासाठी चाकण आणि पुण्यावरून 14 जणांची टीम आली आणि त्यांनी त्या सर्पमित्रांनी आज गोणस विहिरीतून बाहेर काढली विना आणि त्यांनी विना मोबदला हे काम केलेलं आहे। Nice.